एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीने जोर धरला आहे. राज्यातल्या विविध ठिकाणी धनगर समाज बांधव मोर्चे आंदोलन करीत आहे. धुळ्यात आज धनगर समाजाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी. आहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मंबई यांच्या वतीनं धनगर आरक्षणाकरिता उच्च न्यायालयात दाखल याचिकेत याचिका क्रमांक 49/19/2017 ऍडव्होकेट कुंभगणी यांची कायम नियुक्ती करावी, तसेच न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सुनावणी करता अर्ज दाखल करावे, तसेच मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या 10,000 कोटींच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाले असून लवकरात लवकर सहकार महामंडळाची घोषणा करून योजना कार्यान्वित करण्यात यावी व तसेच स्वतंत्र अध्यक्षाची नेमणूक करावी अशा विविध मागण्यांची निवेदन जिल्हा प्रशासनाला धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे. तर गेल्या 70 वर्षापासून आरक्षणाची मागणी सुरू आहे. या 70 वर्षात अनेकांनी सत्ता भोगली, मात्र आरक्षण देण्याचं आश्वासन देऊन धनगर समाजाचा वापर करण्यात आला आहे. देशातील 7 राज्यात एसटी प्रवर्गाच्या सुविधा धनगर समाजाला मिळत आहे, मात्र महाराष्ट्रात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी धनगर समाज बांधवांच्या वतीनं देण्यात आली आहे. समस्त धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आता विजू सरांनी सांगितलं की 70 वर्षापासून ही मागणी आमची रेटून धरलेली आहे. मित्रांनो, धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीच्या सवलती मिळाव्या. आम्ही सवलत मागत नाही. कोण मागतंय सवलत? आम्हाला सवलत मागण्याची गरज नाही. परमपूजनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये क्रमांक 36 आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. आणि या देशामध्ये 8 राज्य आहेत. 8 राज्यामध्ये 7 राज्य अनुसूचित जाती जमातीच्या सवलती घेत आहेत. फक्त महाराष्ट्र हा पोरका झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये जे जे सरकार असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, वेगळ्या वेगळ्या पक्षाचं सरकार गेल्या 70 वर्षापासून या महाराष्ट्र राज्यावर काम करत आहे. आणि हे काम करत असताना फक्त धनगर समाजाचा यांनी एखाद्या धोत्र्याच्या झाडासारखा यांनी आमचा फक्त उपयोग करून घेतलेला आहे. आणि आजपर्यंत या धनगर समाजाला यांनी झुलाव ठेवलेला आहे. मित्रांनो, आरक्षण मिळालं पाहिजे. यांनीसाठी रस्त्यावर उतरलेला आहे. एकाच विनंती आहे, आपला खेळ करा आणि धनगर आरक्षण मिळवून देण्याची या सरकारची नैतिकता आहे. या नैतिकता हरून बसलेल्या आहेत. या नैतिकता जर नसेल तर ह्या सरकारने राजीनामा दिला पाहिजे. आणि जर येणाऱ्या निवडणुकीच्या धनगर समाजाला जर आरक्षण नाही तर हा धनगर समाज येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहिष्कारल्याशिवाय राहणार नाही, बहिष्कारवरच थांबणार नाही. तर या धुळ्यामध्ये जेवढे मतदार संघ आहेत त्या संघामध्ये उमेदवारी करण्याची सुद्धा आमची तयारी आहे. मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याच शासनाची विनंती आहे की धनगर समाजाचा अंत पाहू नका. जर आम्ही तुम्हाला वाटत असेल की आम्ही घोंगडी घेऊन झोपलेलो आहे, आमची घोंगडी आता आम्ही बाजूला गेलेली आहे. आणि या घोंगडीचा जर रंग पासेल तर येणाऱ्या निवडणुके येणाऱ्या सरकारने पाहावं. सरकारला जाहीर आव्हान करतो. इथे या प्रसंगी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.